आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट वरून मुळांचे स्वरूप ठरवणे याबद्दल शिकलो आज आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू सोहनकडील पेनांची संख्या मोहनकडील पेनांच्या संख्येपेक्षा तीन ने कमी आहे तसेच दोघांकडे असणाऱ्या पेनांच्या संख्येचा गुणाकार अठ्ठावीस आहे असे घडणे शक्य आहे का व्हिडिओ क्षणभर थांबवा आणि या स्थितीसाठी एक वर्ग समीकरण तयार करा आणि नंतर या समीकरणाला व्हिडिओत दर्शवलेल्या समीकरणाबरोबर पडताळून बघा तुम्ही सांगू शकाल का की सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागेल बरोबर उत्तर सर्वप्रथम या समीकरणाची वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करावी लागेल ज्यामुळे आपल्याला ए बी व सीच्या किमती मिळतील आता आपल्याला काय करायचे आहे आता आपल्याला प्रश्नात दिलेल्या परिस्थितीची शक्यता तपासण्यासाठी मुळांचे स्वरूप ओळखावे लागेल मुळांचे स्वरूप आपण कसे ठरवू शकतो त्यासाठी आपल्याला वर्ग समीकरणाचे विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट माहीत करून घ्यावे लागेल बीचा वर्ग वजा चार गुणिले सी आहे ज्यामध्ये ए बी आणि ची किंमत ठेवली असता उत्तर मिळते यावर आधारित आपण सांगू शकता का की दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप काय असेल जर आपण लक्ष दिले तर विवेचकाची किंमत शून्यापेक्षा अधिक आहे आणि आपल्याला माहित आहे की विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असल्यास वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे ही दोन भिन्न वास्तव संख्या असतात म्हणून समीकरण एक्स वर्ग वजा तीन एक्स वजा अठ्ठावीस बरोबर शून्यची दोन वेगवेगळी मुळे असतील म्हणून आपण म्हणू शकतो की ही स्थिती शक्य आहे या अजून एक उदाहरण पाहूया वर्ग समीकरणे शिकताना जयाने दोन एक्सचा वर्ग अधिक के एक्स अधिक आठ आध बरोबर शून्य असे एक समीकरण पाहिले ते पाहून पडलेला प्रश्न तिने तिचा मित्र जय ह्याला विचारला तो प्रश्न असा होता की च्या कोणत्याही किंमतीसाठी समीकरणाची मुळे ह्या काल्पनिक संख्या असतील जय म्हणाला हे खूप सोपे आहे मी आत्ता सोडवतो सर्वप्रथम वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करून ह्या समीकरणातील ए बी आणि ची किंमत काढून घेऊ आपल्याला माहित आहे की कोणत्याही वर्ग समीकरणाचा डिस्क्रिमिनेंट म्हणजेच विवेचक जेव्हा शून्यापेक्षा लहान म्हणजेच ऋण असेल तेव्हा त्या समीकरणाची मुळे काल्पनिक संख्या असतील यामध्ये ए बी आणि ची किंमत ठेवली तर असे कळले की के ची किंमत ऋण आठ पेक्षा मोठी तर धन आठ पेक्षा लहान असावयास हवी म्हणूनच के च्या अशा प्रत्येक वास्तव किंमतीसाठी दिलेल्या समीकरणाची दोन्ही मुळे ही काल्पनिक संख्या असतील या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण आणि मुळांच्या स्वरूपांची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकारच्या प्रश्नांचे निराकरण करताना सामान्यत कोणत्या चुका होऊ शकतात ते पाहू